मुख्य लक्षणे म्हणाल तर हार्ट ब्लॉकेजेस किंवा स्टिनोसिस हे एखाद्या पेशंटमध्ये डायरेक्टली हार्ट अटॅकच्या स्वरूपातही आपल्याला प्रथमतः आढळू शकते. म्हणजे एखाद्या माणसाला छातीत दुखणं आणि त्याच्या ईसीजी मध्ये हार्ट अटॅक आल्याची लक्षणे असणे हेही त्याचं प्रथम प्रेझेंटेशन असू शकतं. परंतु जनरल पॉप्युलेशनमध्ये जर चालताना दम लागत असेल किंवा चालताना छाती भरून येते आहे, सहसा पहिला किंवा दुसरा मजला चढल्यानंतर एखादा पेशंट म्हणत असेल की मला दम लागतोय, छातीत दुखत आहे, तर हे नक्कीच हृदयाच्या अडथळ्यांचं किंवा ब्लॉकेजेसचं पहिलं लक्षण असू शकतं. तसेच ऍडव्हान्स स्टेजमध्ये अशा लक्षणांकडे जर दुर्लक्ष केलं तर पायावर सूज येणे हेही हृदय कमजोर होऊन लक्षण येऊ शकतं. काही पेशंट्समध्ये हात दुखून येणे किंवा जॉ पेन म्हणजे जबड्याचा जबडा दुखणे ही लक्षणं असू शकतात. परंतु आपल्याला जसं माहित आहे की भारत हा डायबिटीसची राजधानी आहे, तर बऱ्याच वेळा 30-35% पेशंट आमच्या ओपीडीमध्येही आम्ही असे बघतो ज्यांना मधुमेह आहे, तर अशा पेशंटमध्ये सायलेंट इश्केमिया म्हणजे ब्लॉकेजेस बरेचसे असूनही अशा पेशंटला छातीत दुखत नाही आणि फक्त चालताना दम लागणे किंवा जीव घाबरणे असे सिम्प्टम घेऊनही पेशंट येतात. अशा वेळी डायबिटीस असणाऱ्या पेशंटने जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि अशा वेळी लवकरात लवकर आपल्या डॉक्टरकडे जाऊन तो सल्ला घेऊन ही लक्षणे हृदयाची ब्लॉकेजेस असण्याची आहे किंवा दुसऱ्या काही आजाराची आहे ते समजून घेणे गरजेचे असते. कारण हृदयाच्या ब्लॉकेजेसकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे विपरीत परिणाम भविष्यात आपल्याला बघायला मिळतात. डॉक्टर अतुल पाटील तुमच्यासाठी आहे प्रश्न, फार महत्त्वाचा आहे, झोप आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचा काय संबंध आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, झोपेचा आणि हृदयरोगाचा काय संबंध आहे. जसा प्रत्येकाला प्रश्न पडतो की मला हार्ट अटॅक का आला किंवा माझं ब्लड प्रेशर जास्त का आहे किंवा माझ्या शुगर्स काय जास्त आहे, ह्या गोष्टी आपण नेहमी शोधत असतो. तर त्याच्यात जे काही घटक आपल्याला माहीत आहे की वजन जास्त असणं, लॅक ऑफ एक्झरसाइज किंवा लठ्ठपणा, ह्या सगळ्या गोष्टी आहे. बऱ्याचशा रिसर्चमध्ये झोपेचंही महत्त्व खूप जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे स्लीप डिप्रायव्हेशन. म्हणजे पूर्वी वेस्टर्न कंट्रीजमध्येही रिसेंट आलेल्या डाटानुसार पूर्वीपेक्षा आत्तापर्यंत 2022 जवळजवळ 1.5 तासाने झोपण्याचा कालावधी हा कमी झालेला आहे. आणि साहजिक झोपण्याचा कालावधी कमी झाल्याने बऱ्याचशा नवीन आजारांना आमंत्रण मिळतं. त्याचा सरळ संबंध असा आहे की नॉर्मल मनुष्य 1-6 ते 8 तास शांत झोप घेणं गरजेचं असतं. जेव्हा स्लीप डिप्रायव्हेशन होतं तेव्हा सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी शरीरातली वाढते, त्याच्यामुळे धमन्यांचा कठोरपणा वाढतो, ब्लड प्रेशर होण्याची, डायबिटीसची शक्यता वाढते आणि ह्या सगळ्यांचं मिळून हार्ट अटॅकची शक्यताही खूप जास्त वाढते. त्याच्यामुळे एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी 6 ते 8 तासाची झोप घेणं आवश्यक आहे. कमी झोपणेच नाही तर जास्त झोपणे आणि एक दुसरा जो एक घटक आहे की आपल्याकडे प्रचलित असं आहे की आम्ही बऱ्याच वेळा पेशंटला विचारतो तर बऱ्याच वेळा पेशंटचे रिलेटिव्ह म्हणतात हे अतिशय निश्चिंत झोपता, घोरत असता आणि एकदम शांत झोपता. तर हाही आजार खूप मोठ्या प्रमाणात, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतो, ज्याचं प्राथमिक लक्षण फक्त रात्री घोरणं असू शकतं, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी जास्त घोरत असेल तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांकडे जाऊन ह्या गोष्टीची माहिती तुम्ही डॉक्टरांना दिलं पाहिजे. कारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा जो आजार आहे याच्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल न होणं, शुगर जास्त राहणं हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. डॉक्टर अतुल पाटील, तुमच्याकडे मी पुन्हा एकदा येते आणि माझा प्रश्न पुन्हा एकदा तोच आहे की हेल्दी हार्ट मॅनेजमेंट बद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? नक्कीच मी सगळ्यांना हेच सांगू शकतो की सायन्स ही खूप गोष्टी अजून समजून घेण्याच्या प्रक्रियेत आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक का येतो, डायबिटीस का होतो किंवा ब्लड प्रेशर का होतं, याचे आपल्याला 50% कारण माहिती आहे. परंतु 50% कारण आपल्याला अजूनही माहीत नाही. तर सर्वांनाच ज्या गोष्टी पूर्वी 60 होत्या त्या 40 होता, तर सगळ्यांना माझा हा एकच संदेश आहे, जेव्हा केव्हाही तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी शंका असेल तर त्याचं आपल्या घरी काही निदान न करता ताबडतोब जवळच्या डॉक्टरकडे जाऊन अतिशय साध्या आणि स्वस्त तपासण्या म्हणजे हृदयासाठी ज्या महत्वाच्या असतात, एक आहे ईसीजी, डॉक्टरकडनं ब्लड प्रेशर मोजून घेणं, आणि रॅन्डम शुगर ही तर टेस्ट आता अशी आहे की सर्वकडे ग्रामीण शहरी भागात उपलब्ध असते, जेणेकरून ह्या 3 गोष्टींपासून आपल्याला बचाव करता येईल आणि योग्य निदान
आणि लवकरात लवकर निदान हे भविष्यातले मोठे अपघात टाळण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करू शकतात. हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं याची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आज सगळ्या डॉक्टरांनी दिली. आपण वेळात वेळ काढून सगळेजण इथे आलात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच या माहितीचा आमच्या प्रेक्षकांना उपयोग होईल. आणि अजून माहितीसाठी लॉग इन करायला विसरू नका. फेसबुक पेज दिल से दिल तक हेल्दी हार्ट हे फेसबुक पेज आणि या मोहिमेमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब या माध्यमातून. धन्यवाद.